5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. यात शिक्षक दिनानिमित्त प्रभाग क्रमांक 25 मधील आजी व माजी शिक्षकांचा जाहीर सत्कार भाजपाचे आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त मुलांची बदलती मानसिकता आणि शिक्षकांची प्रतिमा, शिक्षक व्यक्तिमत्व विकास ही व्याख्याने उदय वैद्य आणि मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांनी सादर केली. तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षकांचा आयुर्विमा काढण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष निंभोरे, भाजपा सदस्य स्मिता निंभोरे, विशेष सहकार्य विजय रूपचंदानी, आनंद कानेकर आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासोबतच विलास पेनकर, देवेन रणदिवे, उदय वैद्य देखील उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. बघायला गेलं तर समाजाचा सगळ्यात महत्वाचा एक भाग असून तो दुर्लक्षित आहे, म्हणून त्यांना थोडा आनंद मिळाला. त्यांना थोडं माझ्याकडनं काही भेटवस्तू देण्याचा मी प्रयत्न केला. ती कल्पना मी आमदार साहेबांना सांगितली. आमदार साहेब म्हटले ही सगळ्यात उत्कृष्ट कल्पना आहे, तू ही राबवर तुझ्या मुलाला, म्हणून मी हा कार्यक्रम घेतला. ते माझ्या शिक्षकांचा सत्कार आणि त्याच्याशी समाजात त्यांचा एक चांगला उपक्रम इथे करून ठेवलेला आहे. म्हणजे पवार सर खरं तर चांगल्या प्रकारचे चांगले वक्ते आहेत आणि फक्त सिनियर सिटीजनच्या ग्रुप मधले तर ते एखादं आपलं उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आज वैद्य साहेबांनी देखील आपला परिचय दिला की ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला अशा प्रकारचं एक वेगळं स्वरूप देणं त्याचा संतोष आणि संतोषचा मिसेस स्मिता निंभोरे यांचं देखील मी हार्दिक अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याकरता या परिसरामध्ये संतोषचा निश्चित उपयोग या सगळ्या परिसरामध्ये आम्हाला सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे.